नाशिकहून एक मोठी बातमी येते. कॅरमबोर्ड लाच म्हणून घेणाऱ्या बाल निरीक्षक गृहातील अधीक्षकाला आणि लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केलेलं आहे. अधीक्षका नलिनी काशीनाथ पाटील आणि लिपिक प्रशांत उत्तम देसले असं त्यांचं नाव आहे. ACP ने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे नाशिकमधील आम्रपाली नगर येथे राहणारे असून त्यांच्या मुलाकडून गुन्हा घडल्याने त्याला नाशिक बाल न्यायालय मंडळाच्या आदेशानुसार बाल निरीक्षण गृहात दाखल केलं होतं. या मुलाचा जामीन व्हावा यासाठी त्याचे पालक प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी अधीक्षका नलिनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. मुलाचा जामीन होण्यासाठी त्यांनी PO लेटर देणे आवश्यक होते. PO पत्र देणे तसेच बाल न्यायालय मंडळाने मुलाला जामीन मंजूर केल्यानंतर त्याला सोडून देणे यासाठी अधीक्षका पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 ऑगस्टला कॅरम बोर्डची मागणी केली होती. त्यांनी ACP कडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 21 ऑगस्टला अँटी करप्शन ब्युरोनी सापळा रचला. सापळ्यामध्ये कॅरमबोर्ड घेताना लिपिकाला रंगेहात पकडण्यात आलं.